पाय पळे एक गजल पहिली कळपाक जाय कारण जे लोकच जायना असतो जेव्हा हांवें तुका सांगलें की 3700 लोक होम आयसोलेशनान आसा फाल्यां सकाळी जे होम आयसोलेशनान आसा तेणी येवन जर डॉक्टर दिसाक सांगलो म्हाका किट जे आमी ताका दितले जो कोण पॉझिटिव्ह येतो ताका दिता मरे आनी कितें आसा ना कसो आसा सांगता तुका किट जावप पेन रे पयल्याच पयली भितर वखदां आसा फॅमिली जर दुसरो पॉझिटिव्ह मनीस आयलो जाल्यार ताका फक्त मेडिसीन दितले जे जाय पळय ते मेडिसीनूच दितले वयतले आता माझ्या घरात ऑक्सिमिटर आसा तो कोण आणि वेगळं किती किट दिवपाक जाय गरज ना त्या फॅमिली त्याच्या घरात एक किट पावल्या उपरांत जर पेशंट नेक्स्ट त्या घरात पॉझिटिव्ह आयलो ताका आमकां दिवपाक जाय फक्त भितरले आयसीसायक्लीन डॉक्सीसायक्लीन झिंक विटामीन सी इतकेच ताका जे दिले वयतले वीच वील बी द मॉनिटर बाय अवर हेल्थ ऑफिसर्स काल नोटिफाय झाले हांव चॅक करता जाणा म्हणून सांगतो कितें जालें की मार्चांतल्यान सुरवातीकूच जी आसा पळय न्ही तेन्ना फायल गेले आमचे कडेन फायल चॅक आमकां तशें अजून कंप्लेन येवं ना आमी जे रेट्स दिल्या पळय न्ही रे तेच्या व्यतिरिक्त चार्ज करता आसत जाल्यार कोणी तरी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस किंवा सेक्रेटरी हेल्थ हेका कोणी तरी कंप्लेन करची पडटली न्ही रे त्या शिवाय आमी कशें एक्ट करतले कोणी कंप्लेन दिल्या उपरांत आमी तेचेर ताका नोटीस इश्यू करता same how you are looking into this issue of this reinfection of putin there have been new cases wo medical subject to par pehli sangla to corona virus avane to discussion kele mhanje je solution yochara yaar the epidemiologist asa amcho goa medical college dean asa all our medical faculty is there they are doing the research they are finding why it is so they are doing it sir any search and ministers and health director here private hospital of kira kar वी आर बिलीविंग इन जी एम सी ऑफकोर्स तुका एक सांगता कितें जाल्लें पयली सुरवातीक आमचे कडेन तितक्यो बेड्स अवेलेबल नाशिल्ल्यो आनी आमी जर त्यो बेड ऑक्युपाय केल्यो जाल्यार कदाचीत म्हणजे सामान्य लोकांक मेळपाक जाय तर त्यो मेळच्यो नासल्यो आमकां त्या खातीर एखादो आमचो जर आतां फाल्यां सकाळी आमदार तो जर जी एम सी हितून रावलो मणिपालान सो आमकां जी बेड जी गरज आसतली मनशाक थंय मेळटा ना जाल्यार आमकां ते सेपरेटली खंयचो तरी रूम दी आमचो स्टाफ चड थंयसर मॅन पावर एक वेळ लागतली ती सामान्यांतल्या सामान्य मनशाक उपयोगी जाता तो खरो म्हणजे आमच्या दृश्टीन बाकीच्या लोकांच्या दृश्टीन फायद्याची जाता ना चालूच आसा सर हे जे किट दिला पळय हे कोणी स्पॉन्सर केल्या का सरकारी खर्चातल्यान आम्ही एक्सपेन्सीस करता प्रोटोकॉल दिला पळय त्यांच्यानी चार इन्स्टिट्युशनांनी आणि त्यांच्यानी आयुष्याच्या सायटीचेर असलेलो प्रोटोकॉल असा त्या खातीर आयुष्याच्या सायटी वेळोच जो प्रोटोकॉल असा पळय न्ही कारण आमच्याकडे आयुष डॉक्टर्स असतात त्यांच्या थ्रू लोकां कडेन पळतो आम्ही डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीसचे आमचे सगळे जे दोतोर असा पळय न्ही ते सगळे जाण म्हणजे टेलिफोनिक कन्सल्टेशन आमी जी एल आर म्हणजे त्यांना फोन कॉल जे करपाक जाय पळय न्ही आता फोन करून त्यांना विचारपाक जाय तीन गजाली एक म्हणजे तुझं टेम्परेचर किती असा तुझो ऑक्सिजन लेवल किती असा ओके आणि अदर सिम्पटम्स असा काय किती ओके आय एम ए बी हेच सगळे करताली ओके आणि आपलो किट दिताले आता ते कित्याक विड्रॉल जाले म्हाका खबर ना ते आयमेक विचारचे पडटले बट आमचे डॉक्टर सगळे खूप बऱ्या पद्धतीन ओके हे सगळे करता आणि आम्ही आमचो किट जो आसा अवेलेबल केला सर कोरोनात बरे झाले अशे पेशंट आहे त्यांना दुसरे दिवस वाढलेला एक कोरोना पॉझिटिव्ह झाल्या उपरांत मनशाची इम्युनिटी कमी जाता आणि मनशाची इम्युनिटी कमी झाल्या उपरांत ताचे दुसरे दुयेंस जर आसत जाल्यार ते एक एकदा वाढटा म्हणून जर आम्ही म्हणटा पोस्ट कोविड मॅनेजमेंट हे खूप महत्वाचे असा म्हणजे प्रत्येकाक वेगवेगळे सायन्स वेगवेगळे सिम्पटम्स ते दिसता ताकाच लागून म्हणजे प्रत्येकाक काळजी घेवप हे गरजेचे आसा सरकारतर्फे पोस्ट कोविड मॅनेजमेंट क्लिनीक जे आमचे आयुष डॉक्टर्स जे आसा पळय न्ही त्या तुका सांगले पळय
योगा किदें करपाचो, आहार किदें घेवपाचो, ताका पोस्ट कोवीड ट्रिटमेंट किदें दिवपाचें, जितें तर टिरसपुरा पडटलें, गुडूची चलतली, अश्वगंधा चलतलें काय किदें, हो आयुश्यान आतां प्रोटोकॉल दिला की तेंच्यांनी पोस्ट कोवीड हे ड्रग्स वापरचे म्हणून ऑफिशियली सांगलेले आसा. तर ते आमच्या कडेन ऑलरेडी 130 डॉक्टर्स दीज आर इन डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस. सो इन ईच एंड एवरी पी एच सी वी आर स्टार्टींग विथ अ पोस्ट कोवीड मॅनेजमेंट. आमचे आयुष डॉक्टर्स जे आसा पळय ते पोस्ट कोवीड क्लिनीक परत सुरू करतले. सो डेट ज्या कोणाक बाकीचे कॉम्प्लिकेशन आसा ते कॅन एप्रोच अवर पी एच सी फॉर द पोस्ट कोवीड ट्रिटमेंट. सीएम, कोविड डेथ रेट खूप असा गोयन ताजे बद्दल तुमचे व्हॉट यू वॉन्ट टू से ऑन डेट, बिकॉज पीपल फील दॅट दीस सम ऑफ दीस डेथ्स कॅन बी यू नो अवॉइडेड. एक गजाल जर तुम्ही पळयत, आमचो डॉक्टर बांदेकर इज डुईंग डेली ऑडिट ऑफ डेथ. ते जर तुम्ही तितूंतले जर डिटेल वचत जाल्यार तर तुमच्या लक्षात येतले. पयर एक दीस एक 12 वर्सांचो भुरगो पेटलो, म्हाका वायट दिसलें, म्हाका खूब वायट दिसलें. अरे म्हणजे 12 वर्सांचो भुरगो कसो गेलो, हांवें पटकन ताका फोन मारलो, हांवें म्हणलें कितें काय म्हटलें, म्हाका मातशें पेय जाल्लें. तेणी म्हाका डिटेल सांगले की ही अंडरगोईंग द कॅन्सर ट्रिटमेंट. आतां कशें आसा, तर जो कोमॉर्बिड आसा, कोमॉर्बिडाक जर कोरोना पॉझिटिव्ह झालो जाल्यार ताजी डेथ जाता, जायनाशिल्ली. तुम्ही जर काढून पळयशात डेथ जाल्यार मोर दॅन 95% ऑफ द डेथ आर द कोमॉर्बिड कंडिशन अँड 5% ऑफ द डेथ इज बिकॉज ऑफ द डिले इन ट्रिटमेंट फ्रॉम डेथ साईड. कित्याक तुका सदांच तो बरयता पळय विदीन द 24 hours दे हॅव ॲडमिटेड म्हणून, म्हणजे ते 24 hours भितर खंय तरी गोवा मेडिकल कॉलेजीत पावले आसा. म्हणून आतां कशें हांवें जशें सांगलें तुका, ताका कॉम्प्लिकेशनूच जर इतकी जाल्ली आसा आनी जे लंग्स जर फायब्रोसीस जाल्लो आसा जाल्यार मागीर ताका तूं इंजेक्टेबल ट्रिटमेंट स्टार्ट कर किंवा तूं प्लाज्मा दी, मागीर एक एकदां ताका कांय ताजो व्हडलोसो यूज जायना. म्हणून तर आमी त्या खातीर डेली ऑडीट जे आसा पळय न्ही, डेथ ऑडीट ते करपाक जाय डेली सांचे डिटेल. म्हाका दिसता तेजा तुमी हाज्या बरोबर धाडिला ते मल्टीपल सिस्टमिक प्रॉब्लम आणि दिस पेशंट्स गो इन टू हायपोग्लायसेमिया सिव्हियर कळले. अदरवाइज ऑल्सो दिस पेशंट हॅड लॉट ऑफ इश्यूज. But incidentally, the COVID test came positive, so we had to include her in the COVID test. Sorry. आठ महिन्याच्या भुरग्याची बातमी सगळ्या पेपरांनी हाडली, पण तुम्ही ही बातमी हाडूंक ना. मोर देन 150 पॉझिटिव्ह फिमेल्स जो डेलिव्हरी आमच्या ESI हॉस्पिटलात झाली, 150 चड न्ही, 150 चड डेलिव्हरी आमच्या कोविड हॉस्पिटल मडगांव हांगासर जाल्यो, विथ नॉर्मल डेलिव्हरी जाल्यो, सिझरियन जाल्यो. आतां जी सगळीं जाणां म्हणजे मदर अँड चायल्ड बोथ हॅव डिस्चार्ज इन गॉन होम डिलिव्हरी जाल्यो थंयसर कितें कितें सगळें आनी डॉक्टर बांदेकराक किडनी फेलियर पेशंट. हांव सांगता वन ऑफ द माय म्हाजे ओळखीचो पेशंट किडनी फेलियर पेशंट हू इज ॲडमिटेड इन द ESI हॉस्पिटल मडगांव आनी तो रिकवर जावन घरा गेलो. ही स्टोरी आसा. आमी म्हणटा किडनी फेलियर आसतलो एक्सपेक्ट, तशें कांय ना. किडनी फेलियर पेशंट म्हणून इज टेकिंग द डायलिसीस एट ESI हॉस्पिटल, इज ॲडमिटेड इन ESI हॉस्पिटल फॉर मोर देन 10 days आनी तो आठवड्यांतल्यान 3 थंय डायलिसीसूय घेता. तो रिकवर जावन घरा गेलो. तें सांग डेलिव्हरी 150 तरी डेलिव्हरी जाल्यो आतां पर्यंत 6 महिने मार्च पासून आतां पर्यंत सांगता. हांव तुका जीएमसींतल्यान सांगलें ताज्याच थंयचो सांगल्या. म्हणजे दीस इज तर आतां आमी फक्त थंयच्याच फोंडा शिफ्ट केला. इतके जर आतां सिझरियन जावं ना, हांव तुका नॉर्मल डेलिव्हरीचें सांगना, सिझरियन जाल्या ना ना म्हणून सांगलें तुका. आतां जे बेबी 8 महिन्याचे गेले ताका बाकीचे सगळे कॉम्प्लिकेशन जातली. आज पर्यंत न्यू बॉर्न बेबी ताका कितें कोवीड हॉस्पिटलांत डिलिव्हरी जाल्यार ताका इन्फेक्शन जालें, ताका प्रॉब्लेम जालो केन्नाच ना. फॉर द मदर ऑल्सो ना, मदर पॉझिटिव्ह आसतना ऍडमिट जाल्या म्हणून तेजी डिलिव्हरी घेवपाक ताका थंयच दवरल्या. फॉर डॉक्टर हॅव ट्रीट द सिझरियन ऑल्सो फ्रॉम द गोवा मेडिकल कॉलेज आमच्या ऑब्स्ट्रक्शन थंय वचून तांच्यांनी सिझरियन केलें. हें आसा जाले आमी बरी स्टोरी जी आहा पळय न्ही ही पळोवपाक जाय. सीएम कितें जाता, 10 जाण मरता पयली त्याच फोकस जाता.
not because of media, we are not focusing it, but kids are taking local Dhadar mele but take people get yeah. बरोबर त्यात काय सांगले नाही आम्ही खूप बारीक स्टेट असल्या कारणाने तो आवटा इजरू ऐकूच येतात. तुम्ही जर लँडिंग अँड स्टॅटिस्टिकल मॉर्टॅलिटी रेट जर घेतला नाही हा आता डिस्कस करताना सप्टेंबरचा फाटल्या आणि या सप्टेंबरचा घेतला असत नाही काय चेंजेस का तो फाटल्या स महिन्याचे प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्सच्या कारणान दर महिन्याचे कितले डेथ असा पहिली ताजो रेट घ्या ताजेर हांव तुमकां शेअर करपाक लायता आणि ह्या स महिन्याचो रेट घ्या खंयच फरक पडूंक ना. त्यांना डेथ ज्यो आशिल्ल्यो डिफरंट डिजीज खातीर जाताल्यो वेगवेगळ्या म्हणजे कोणाक हार्ट अटॅक येतालो कोण एक्सिडेंटान वयतालो कोणाक किडनी फेल्युअरान वयतालो. आतां हेच सगळे पेशंट्स जे आहा पयली कोण तरी किडनी फेल्युअर कॅन्सर पेशंट सगळे डेथ तितकेच आसा तेका फक्त कोविड आतां हे हांवें म्हटलेले टॅग लागता जाल्यार तूं म्हणटलो दोतोर मी कंपेर करत हांवें मुद्दामून सांगता कारण आज सकाळी हांव प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्सान आसलो हांवें फिगरी घेता मॅडम डिटेल आसताना प्रांशियान तो फिगर घेतल्यो हांव गौरीशाक सांगता तुका सगळ्यांक फिगर धाडून दिलो हार्डली फक्त एक दोन खंय तरी एक चड आसा खंय तरी दोन कमी आसा हांव एवरी मंथ त्यो सांगता तुमकां हांव इयरली सांगना कंपेर फ्रॉम द मार्चान म्हणून आमच्या कडेन कांय डेथ कोविडाच्यो जावंक ना की एप्रील पासून आतां पर्यंत तुमी कंपेर करा आनी काडात फिगर डेथ रेट तोच आसा फक्त कशें आसा हांगासर आतां त्यो कोविडा खातीर हांव कोविडा खातीर म्हटलें वतालो की बिकॉज ऑफ डेट समहाव तेका कित्याक ना कित्याक तरी कोविड इन्फेक्शन जालें आतां कोण तरी डायलिसिसाक गेला थंय जालें कोण तरी दुसरे हॉस्पिटलान येयला थंय जालें आनी ती कोविडाची डेथ जाली पण डेथ रेट तोच आसा. ओके थँक्यू वेगळे विषय मागीर दिल्या.